तर आपण आज फॉर्म कसं भरणार ते बघणार आहे इथं. पासवर्ड आणि आय डी टाकायचं, नंतर लॉग इन करायचं. हा, लॉग इन केल्यानंतर मी तो फॉर्म ओपन होतो. फॉर्म ओपन झाल्यानंतर ना बघा, इथं प्रोसेस फर्दर फिल ऍप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ना इथं दोन ऑप्शन आहे, पहिला आहे ई स्क्रुटनी, दुसरा आहे फिजिकल स्क्रुटनी. जर ई स्क्रुटनी मोड सिलेक्ट केला आणि तुम्ही जर फॉर्म फिल केला तर त्याच्यामध्ये काय ऑटोमॅटिक कन्फर्मेशन होतं, म्हणजे त्याच्यासाठी सगळे डॉक्युमेंट एकदम व्यवस्थित क्लिअर क्लिअरली व्हिजिबल पाहिजे. आणि व्हिजिबल असेल तरच ते कन्फर्मेशन होतं, अदरवाईज त्याची क्युरी येते आणि ती क्युरी परत आपल्याला सॉल्व करून रिअप्लाय करावं लागतं. जर तुम्ही एखाद्या डिग्री कॉलेजला जाणार असाल तर तिथं जाऊन तुम्ही फिजिकली सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे, ते व्हेरीफाय करते आणि कन्फर्मेशन करते. जर तुम्हाला फिजिकल स्क्रुटनी सिलेक्ट करायचं असेल तर फिजिकल करू शकता. जर तुम्ही तुमच्या घरापासून खूप दूर असाल कॉलेज डिग्री एफ सी सेंटर वगैरे, तर तुम्ही ई स्क्रुटनी पण करू शकता. पण डॉक्युमेंट एकदम क्लिअरली व्हिजिबल पाहिजे आणि फॉर्म व्यवस्थित भरलेला पाहिजे. तर आता इथं मी ई स्क्रुटनी मोड सिलेक्ट करत आहे, त्याच्यानंतर ना सेव्ह प्रोसीड. आता बघा याच्यामध्ये इथं दिलेलं आहे क्लेम टाईप ऑफ ऍप्लिकेशन, इथं डिप्लोमा सिलेक्ट करायचं. डिप्लोमा सिलेक्ट केल्यानंतर ना बघा इथं खाली येतो ऑप्शन, तर याच्यामध्ये इथं महाराष्ट्र स्टेट टाईप ए हे सिलेक्ट करायचं, कारण की एस एस सी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग दिलेलं आहे बघा. आणि आपलं काय आहे की डोमिसाईल महाराष्ट्राचं आहे आणि बर्न सर्टिफिकेट पण बर्थ सर्टिफिकेट पण आपलं महाराष्ट्राचं आहे, म्हणून ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. आता नेक्स्ट बघा इथं डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट बघा, सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास द एस एस सी एक्झाम. तर एस एस सी एक्झाम इथं छत्रपती संभाजीनगर मधनं पासआउट झालेलं आहे. त्याच्यानंतर ना डिस्ट्रिक्ट फ्रॉम द विच म्हणजे डिप्लोमा कुठून पासआउट झाला, तर डिप्लोमा पण इथं छत्रपती संभाजीनगर. जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातनं किंवा दुसऱ्या तालुक्यातनं असाल तर तुम्ही तो तुमचा सिलेक्ट करायचा आहे. डिप्लोमा इन्स्टिट्यूट, आता बघा तुम्ही जर जिल्हा सिलेक्ट करणार आहे त्या जिल्ह्यामध्ये जेवढे पण इन्स्टिट्यूट राहतील डिप्लोमाचे ते ऑटोमॅटिक येणार आहे, तर तुम्ही तुमचं जे होतं ते सिलेक्ट करायचं. आणि त्याच्यानंतर इथं युअर इन्स्टिट्यूट टाईप ऑटोमॅटिक येतो बघा, एम एस बी टी अप्रूव्ह. आता इथं तीन डॉक्युमेंट आली, या तीन पैकी तुम्ही काय करायचं, एल सी लिव्हिंग सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं. जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल जर असेल तर ते पण करू शकता, बट बेटर आहे टी सी सिलेक्ट करायचं. टी सी म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तिथंच तुम्ही डिप्लोमाचं लिव्हिंग सर्टिफिकेट पण म्हणजे बुक करू शकता नंतर. त्याच्यानंतर नाही तर बघा जनरल कॅटेगरी, कॅटेगरी म्हणजे आता कॅटेगरीमध्ये तुमची जी कॅटेगरी असेल तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. रिझर्व जर केलं त्याच्यात सब कॅटेगरी आणि त्याचं व्हॅलिडिटीचा स्टेटस विचारता. जर ओपन असेल तर ओपन पण सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर ना इकॉनॉमिकली वीकर, आता बघा ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ई डब्ल्यू एस एस करू शकता, बट ते जर असलं तरच करा, नसेल तर नो करा अदरवाईज. तर इथं नो केलेलं आहे. त्याच्यानंतर ना फिजिकल डिसेबिलिटी जर असेल तर तुम्ही एस करू शकता. जर एस केलं तर त्याच्यामध्ये काय कसे टाईपची ते पण सिलेक्ट करावं लागतं, तर इथं नो आहे. त्याच्यानंतर ना यू बिलॉंग टू डिफेन्स, इथं पण नो आहे. जर तुमचं कोणी डिफेन्समध्ये असेल तर त्याच्यानुसार म्हणजे फॅमिली मेंबर वडील वगैरे तर तेव्हा ते येस करावं लागतं. त्याच्यानंतर मी इथं पण अगेन स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं. सेव्ह अँड प्रोसेस. नेक्स्ट बघा इथं आता एस एस सी बोर्ड सिलेक्ट करायचं, तर बोर्डमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे. त्याच्यानंतर ना त्याचा सीट नंबर पाहिजे, तर सीट नंबर 22 सीट नंबर पाहिजे. नंतर ना पासिंग इयर, 10वी कधी पास झाली तुमच्या मार्कशीट वरती राहतो, तर तुम्ही ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर ना ऍग्रीगेट ऑप्टेन मार्क म्हणजे टोटल मार्क टाकायचे, तर सपोज इथं 383 बोललेले. त्याच्यानंतर ना आउट ऑफ मार्क्स, आउट ऑफ मध्ये 500 मार्क, मग इकडे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येणार. त्याच्यानंतर ना मॅथमॅटिक्सला किती मार्क होते ते टाकायचे, तर मॅथमॅटिक्सला 69 आउट ऑफ 100. सायन्स 78 मार्क टाकताना चूक व्हायचे नाही, चुकले तर मग ते ऍग्रीगेट पर्सेंटेज चुकत. आणि इंग्लिश ला 74.
त्याच्यानंतर मग नेक्स्ट डिप्लोमा पास, तरी तर डिप्लोमा पास देते तर मग पॅटर्न सेमिस्टर पॅटर्न, नंतर मग विच मीडियम इंग्लिश मीडियमच होतं, त्याच्यानंतर मग नेक्स्ट फायनल इयर सीट नंबर आणि एनरोलमेंट नंबर, फायनल सेमिस्टरचा सीट नंबर पाहिजे. आणि एनरोलमेंट नंबर प्लीज. नंतर मग पासिंग इयर 2024 आताच पास झाले, त्याच्यानंतर मग तिथं ब्रँच सिलेक्ट करायची, ब्रँच सिलेक्ट करताना तुमची जी कोणती ब्रँच असेल तुम्ही ती सिलेक्ट करायची. मग इथं ऑटोमॅटिक पर्सेंटेज येते बघा, म्हणजे तुम्ही जर इथं हे प्रॉपर जर सिलेक्ट केलं तर तुमची पर्सेंटेज एनरोलमेंट नंबर जर व्यवस्थित असेल बरोबर सिलेक्ट केलेलं तर ते ऑटोमॅटिक येऊन जातं. जर तुम्ही 12वी पण पास झालेले असेल तर इथं काय करतात, 10वी पण करते, 12वी पण करते आणि नंतर न डिप्लोमा करते, तर त्यांनी मग 12वीला पण इथं पास करायचं. बट आता करंट कॅन्डिडेट जो आहे त्यांनी काय 12वी केलेली नाही, तर इथं मी नो वरती क्लिक करणार, नॉट ऍप्लायिंग, सेव्ह अँड ओके. आता नेक्स्ट परत इथं मदर नेम, आता मदर नेम तुमची ज्या 10वीच्या ज्या मार्कशीट वर जे मम्मीचं नाव राहतं तेच टाकायचं, आणि सपोज तुमचं जर रजिस्ट्रेशन करताना जर काही नाव चुकलेलं जर असेल त्या स्टार्टिंगला, सपोज रजिस्ट्रेशन करताना घाई करून स्पेलिंग मिस्टेक झालं आणि मग नंतर ना ते जर तुम्हाला चेंज करायचं असेल, तुम्ही जर इथलं हे जे नाव आहे हे जर चेंज केलं तर ते नाव ऑटोमॅटिक चेंज होतं, तर त्याच्यासाठी काय की इथे एकदा लास्टला परत चेक करून घ्यायचं हे नाव बरोबर आहे, हे जर नाव बरोबर असेल तर ठीक आहे, नसेल तर इथं तुम्ही एडिट करायचं, ते समोरचं ऑटोमॅटिक एडिट होतं आणि इथं मम्मीचं नाव टाकायचं. नंतर ना डेट ऑफ बर्थ, आता इथं तुमची जन्मतारीख टाकायची, आणि इथं मेन जेंडर कन्फर्म जेंडर इथं तुम्ही तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं, ऑर्फन ऑर्फन नो आहे, त्याच्यानंतर ना ॲन्युअल इन्कम, ॲन्युअल इन्कम बघा आता ॲन्युअल इन्कम ची काय आहे की रेंज सिलेक्ट करावं लागते, तर तुमचं काय 50,000 आतमध्ये असतं त्याच्यामुळे तो सिलेक्ट करून घ्यायचा. मदर टंग मराठी सिलेक्ट करायची, तुमची जी कोणती असेल हिंदी वगैरे असेल तरी पण तुम्ही ती सिलेक्ट करू शकता, आणि इन्कम सर्टिफिकेट 50,000 आहे, 35,000 तर ठीक आहे, तुम्ही तर इन्कम सर्टिफिकेटची जी रेंज ती 15 ते 50,000 दरम्यान सिलेक्ट करायची. हां ठीक आहे, त्याच्यानंतर ना तुमचं आता बघा इथं जे सिटी मधले असेल अर्बन आणि रुरल, तर आता हा कॅन्डिडेट रुरल एरियातला आहे तर मग त्यासाठी त्याचा ऍड्रेस टाका तिथे ऍड. आता इथं तुम्ही तुमचा पूर्ण ऍड्रेस टाकायचा, त्यानंतर महाराष्ट्र इथं जिल्हा सिलेक्ट करायचा, जिल्ह्यामध्ये नंतर तालुका, तालुका आहे कन्नड, नंतर विलेज बघा इथं ऑटोमॅटिक विलेज लोड होतोय, नेट स्लो असल्यामुळे होत नाही. नेट डिस्कनेक्ट झालं बघा त्याच्यामुळे लोड होत नाही. नेट कनेक्ट झालं बघा, आता
नेट कनेक्ट डिस्कनेक्ट झाल्यामुळे ते पूर्ण गेलं. ते बिफोर आपण जे सेव्ह केलेलं ते सेव्ह राहिलं. आता इथं परत आपल्या टाकावं लागेल डेट ऑफ बर्थ सेप्टेंबर 4 इन्कम रेंज 15 ते 50 हजार. इथं तुमचं रिव्हिजन मदर टंग मराठी. नंतर मग चेंज केला. कन्नड नंतर मग तालुका कन्नड कन्नड सिलेक्ट केला. मी तुम्ही जे ऑटोमॅटिक येतं बघा, तुम्ही जर तुमचं तालुका जिल्हा व्यवस्थित सिलेक्ट केला तर तुमचं ते ऑटोमॅटिक येणार. त्याच्यानंतर इथं तुम्ही तुमचं गाव सिलेक्ट करायचं. शिंदखेडा खुर्द पिनकोड 43 11 03. आणि इथं काही चेंज करायचं नाही बाकी 11 03. आणि सेव आहे तो सेव. आता बघा इथं फोटो जो आहे तो फोटो काय आहे की तो फोटो त्याच्या खाली सिग्नेचर पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही फोटोच्या खाली सिग्नेचर करायची पाहिजे आणि त्याच्या वरती फोटो ठेवून मग एक फोटो काढायचा. हा तेव्हा फोटो असे टाईप काय करायचं, फोटो काढायचा पहिले सही करायची खाली व्हाईट पेज वरती आणि त्याच्यावरती फोटो ठेवून त्याचा फोटो काढायचा. सेव्ह एज डेस्कटॉप करून नंतर तो सिलेक्ट करायचा. तुमचा फोटो त्याच्यामध्ये जायचं इथं हा फोटो सिलेक्ट करायचा आणि नंतर इथं ऍडजस्ट करायचं. सेव्ह अँड प्रोसीड करायचे पहिले अपलोड फोटो म्हणायचं, त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं कारण तोपर्यंत ते होत नाही. आता बघा इथं त्याचे डॉक्युमेंट अपलोड करायला लिहा. आता हा जो कॅन्डिडेट होता तो जनरल कॅटेगरीचा होता, त्याच्यामुळे त्याचं 10वीचं मार्कशीट डिप्लोमाचं जे फायनल इयरचं मार्कशीट आहे फायनल सेमिस्टरचं ते अजून कॉलेजला फायनल इयरचे मार्कशीट नाही आले वाटतं, त्याच्यामुळे ते नंतर अपलोड करावं लागेल. इथं दोन्ही पण म्हणजे आपली डिप्लोमाची पीसी आहे
ती दोन्ही ठिकाणी काय करायची, अपलोड करून द्यायची, आणि अपलोड केल्यानंतर ना मग सबमिट म्हणायचं, आणि मग इथं लास्टला पेमेंटचं ऑप्शन आहे. आता बघा त्याचं जे डॉक्युमेंट अपलोड न करता पण तुम्ही पहिले पेमेंट करू शकता. जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करून नंतर ना पेमेंट केलं तरी पण चालतं. तर आता याचं पेमेंट करायचं नाही सध्या, त्याच्यामुळे मग इथं इथं स्टॉप होईल. आणि डॉक्युमेंट पण अजून भेटलेलं नाही, म्हणजे TC भेटायची बाकी, आणि मार्कशीट पण कॉलेजला यायची, त्याच्यामुळं मग इथं थांबतोय. आणि इथं पेमेंटवरती पे जर केलं तर पे केल्यानंतर ना बघा इथे QR चं ऑप्शन येतं, तुम्ही QR जनरेट करून घ्यायचा आणि तुम्ही फोनपे मधून पे करायची. तर ऑटोमॅटिक काय होतं, 1000 1 रुपया 1000 2 रुपये लागतात, तुम्ही इथे पे करू शकता. कंटिन्यू केलं की इथे QR जनरेट होतो, फोनपे मध्ये स्कॅन करायचा आणि पेमेंट करायचं. ठीक आहे, मग अशा प्रकारे फॉर्म भरायचं. हे बघा इथं एवढे स्टेप्स राहत्या, 9 स्टेप. 9 स्टेप मध्ये इथं 7 स्टेप कंप्लीट झाल्या आणि 2 स्टेप बाकी. एक पेमेंटचं आहे आणि दुसरं आपलं जे डॉक्युमेंट आहे ते जमा करायची, जे अपलोड करायची ते बाकी. तर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली तर मला कॉल करू शकता.